नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या बघा आजचे धडाकेबाज निर्णय राज्यामध्ये पंचवीस ऑगस्टपासून हे तीन मोठे निर्णय लागू होणार त्यानंतर बघा राज्यामध्ये आता अनलॉक चार पॉईंट झिरो आणि आता संपूर्ण लॉकडाऊन हटवणार सरकारचा मोठा निर्णय त्यानंतर बघा आता या वस्तू केल्या स्वस्त सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा तसेच राज्यामध्ये ई पास बाबत घेतला महत्वाचा आणि मोठा निर्णय या दिवशीपासून होणार लागू सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर आणि सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी सुद्धा आलेली आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आणि आतापर्यंतचं सर्वात मोठं यश आता कोरोना तीस सेकंदामध्ये नष्ट होणार या औषधामुळे तर यासोबतच इतर काही या महत्वाच्या बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काही बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा आताची सर्वात मोठी बातमी आणि पहिली मोठी खुशखबर आहे बघा आता ह्या वस्तू झाल्या स्वस्त सरकारचा महत्वाचा आणि मोठा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा बघा गृहोपयोगी वस्तू असलेल्या तेल टूथपेस्ट आणि साबणावरील कर कमी करण्यात आला आहे अर्थ मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे केस टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर आधी एकोणतीस पॉईंट तीन टक्के इतका वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागत होता मात्र आता त्याच्यावर फक्त अठरा टक्के जीएसटी लागेल त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे दैनंदिन जीवनामध्ये काम येणाऱ्या महत्वाच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे त्यामुळं केसतेल साबण टूथपेस्ट स्वस्त होणार आहेत कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर सरकारनं गृह उपयोगी वस्तूंचे दर कमी केले आहे त्यानंतरची एक मोठी आणि महत्वाची बातमी सुद्धा आलेली आहे बघा कोरोना संदर्भात ही मोठी खुशखबर आहे टी थ्री यक्स मलम नाकामध्ये लावल्यानंतर काही सेकंदामध्ये कोरोना नष्ट होणार बघा सर्वात महत्त्वाचा आणि मोठं यश आहे बघा कोरोना व्हायरस पासून सुटका मिळवण्यासाठी जगभरात विविध कंपन्या औषध तयार करत आहेत लसीच्या चाचण्याही सुरू आहेत या व्यतिरिक्त अनेक औषधावर रिसर्च सुरू आहे संक्रमित रुग्णांना वाचवण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी ठरणारा औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावं या दृष्टीने तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत अशा स्थितीत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे एका फार्मा कंपनीनं एक मलम तयार करण्याचा दावा केला आहे हे मलम नाकात गेल्यानंतर तीस सेकंदाच्या आत कोरोना नष्ट होतो या ट्रीटमेंटला टी थ्री यक्स असं नाव दिलं आहे त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यामधील ई पास बाबत मोठी घोषणा एक सप्टेंबर पासून लागू होणार बघा आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास किंवा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले असले तरी राज्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे यामुळे राज्यामध्ये अजूनही दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता ई पास आवश्यक असेल बहुधा एक सप्टेंबर पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे आणि त्यानंतर बघा सर्वसामान्यांसाठी दिलासादा एक बातमी आहे बघा पुढील महिन्यात लॉकडाऊन कायमचा हटवणार बघा लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत त्यामुळे राज्यांतर्गत वाहतूक आता मोकळी करण्यात आली आहे ऑगस्ट महिना आता संपत आला आहे त्यामुळं येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये लॉकडाऊन चे बरेच निर्णय मागे घेतले जाण्याचे चिन्ह आहे महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडणार असून बैठकीमध्ये लॉकडाऊन मधून लोकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते त्यामुळं सर्व काही ठप्प असल्यामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला होता दरम्यान केंद्राने राज्यातील अंतर्गत वाहतुकीवर असलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर वीस ऑगस्ट पासून एसटी सेवा सुरू झाली आहे लालपरी तब्बल पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा धावायला लागली आहे परंतु खासगी वाहनांना ही पास अजूनही कायम आहे दरम्यान मुंबईतील लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे आणि अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे लोकल सेवा पूर्णपणे सुरू झाली तर मुंबई पूर्वपदावर येईल असा सुरू आहे त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागेल याचीही चर्चा केली जाणार आहे